बनते मराठी। भक्ताच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट गुरुला सांगावी लागत नाही, भक्तांच्या अडचणी गुरु जाणून असतो आणि त्या अडचणींवरचा इलाजही गुरुने आधीच योजून ठेवलेला असतो। योग्य वेळ आली की गुरु त्या अडचणींवर योग्य तो इलाज करतो। अशा वेळी गरज असते ती आपण नित्य नेमाने आणि श्रद्धेने नामस्मरण करतो। अरे किती रे आमच्यावर हा विश्वास, किती ही उत्कट भक्ती। स्वामी कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आहे एक आमचा भक्त, आमच्यावर पराकोटीचा विश्वास। हे भक्त आम्हाला अनन्य साधारण विश्वासानी बांधून ठेवतात, मग आम्हालाही त्यांच्या विश्वासाला जागावं लागतं। हे भक्त संकटात सापडले, अडचणीत आले की त्यांच्या मदतीला धावून जावं लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते। सुंदरे झालं का काम? काय म्हणालात स्वामी? मोहरा मोहरा मिळाल्या का? सुंदरे अगं पैशाच्या मागे धावून पैसा मिळत नसतो, कशाला करतेस ही यातायात? ज्याच्या नशिबात जे असत ते त्याला मिळत। अरे देवा हे काय नुसतंच गाठोडं? यातील मोहरांची थैली गेली कुठे? कोणी चोरून तर नेली नाही ना? आता तसंच धरायला हो। आता मी सावकारांना काय उत्तर देऊ? त्यांनी नुकसान भरपाई मागितली तर कुठून आणू एवढ्या मोहरा? मी आयुष्यभर चाकरी करून सुद्धा एवढ्या मोहरा मिळवू शकत नाही। आयुष्यभर मी सावकारांचा विश्वास सार्थ ठरवलाय देवा, पण आता कसं तोंड दाखवू त्यांना? आणि त्यांना ही गोष्ट अजिबात पटणार नाही। माझ्याकडून मोहरा गमावल्याचं कळलं तर ते माझी काय अवस्था करतील? गणेशा गणेशा, अरे तू माझा विश्वासघात केलायस, विश्वासघात। सांग कुठे ठेवल्यास त्या मोहरा?
सावकार मी खरं सांगतो, चोरीला गेल्या. चोरीला गेल्या? चोरीला गेल्या? अरे तो चोर तू आहेस. तू इतक्या मोठ्या मोहरा बघून तुला हाव सुटली असेल. हाव नाही हो सावकार, तू माझ्यावर विश्वास ठेवा. हो खरं खरं सांग, मोहरा कुठे ठेवल्यास तू? बोट कुठे ठेवल्यास? हे बघ, नाही तर मी तुझी चांबडी लोळवेन. अरे बोल ना. नाही आता सावकार मला जिवंत सोडणार नाही. स्वामी स्वामी, आता तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढायचा मार्ग सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 मला चिंताग्रस्त दिसतोयस. होय पुजारी बाबा. काय झालंय? माझी मोहरा असलेली थैरी हरवली आहे. थैली हरवली ना, घाबरतोस कशाला? शोध वाटेवर, कुठेतरी वाटेतच पडली असेल. अहो अशी कशी पडेल ती? मी व्यवस्थित गाठोड्यात ठेवली होती, इथपर्यंत नीट सांभाळून आणली होती. हो आजूबाजूला सगळीकडे शोधलं मी, पण कुठेही मिळाली नाही. मला वाटतं की एखादा चोर माझ्यावर पाळत ठेवून असणार. मला डोळा लागलेला बघून त्यानेच डल्ला मारलाय. अरे मग घाबरू नकोस, वाटेनी शोधत जा. असं कर, ही टेकडी अशीच खाली उतरत वाटेनी शोधत 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 जा. चोरानी चोरली म्हणतोस? अरे मग चोराला शोधायला तरी जाशील? शुंभा वेळ का वाया दवडतोयस? जा. माझी थैली कुठे गेली स्वामी? स्वामी माझी थैली कुठे गेली स्वामी? माझी थैली. माझी थैली, माझी थैली मिळाली स्वामी. स्वामी आपलं नाव घेतलं आणि माझी थैली आबाळातूनच पडली स्वामी. ही आपलीच लीला. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी. काय रे संताजी, सकाळी भेटून गेला होतास ना? मग आता काय झालं? पण स्वामी मला आपल्याला काहीतरी विचारायचं होत. विचारायचंय? काय विचारायचंय? विचार. घरी पोहोचता पोहोचताच मला आपला दृष्टांत झाला की माझ्या गावाजवळच्या टेकडीवर एका देवीचं देऊळ आहे. आजच्या दिवसातला चालू प्रहर संपला की त्या टेकडीवर जा. त्या टेकडीवर उभा राहून उजव्या बाजूला मोहरांची थैली खाली फिरकावून दे. पण स्वामी आपल्या या लीलेचा अर्थ मला नाही कळला. पण तू त्याप्रमाणे केलंस ना? होय स्वामी, आणि मी तेच विचारायला इथे आलोय की माझी सेवा आपल्यापर्यंत पोहोचली ना. होय, तुझी थैली आमच्यापर्यंत पोहोचली बरं का?
आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. जा. स्वामी 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 स्वामी, आज माझ्या बाबतीत जे काही घडलं ते केवळ विलक्षण होतं. माझ्यासारख्या भक्तांसाठी तुम्ही आभा एवढे आहात. आज आपण माझ्यासाठी आभाळातूनच कृपेचा वर्षाव केला. गणेश, तुझ्या भक्तीतली आर्ततच तेवढी होती. अरे बालक आणि माता यात जे बंध असतात ना, तसेच बंध गुरु आणि शिष्यात असतात. बालक रडायला लागलं की माता जशी धावून जाते ना, तसंच शिष्याने कळकळीनी तळमळीनी साथ घातली की गुरुला स्वस्थ बसवेल. स्वामी, त्या मंदिरातल्या पुजाऱ्याने मला योग्य मार्ग दाखवला म्हणून बरं झालं. नाहीतर अहो, ते मला म्हणाले की शुंभा, वेळ कशाला वाया घालवतोयस. स्वामी, म्हणजे आपणच ते पुजारी. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. स्वामी, आपल्या आशीर्वादानेच माझं आयुष्य सुरळीत सुरू आहे. आपल्या कृपेचा प्रसाद म्हणजे माझा मुलगा. आता तो एक वर्षाचा झालाय. आपण सांगितल्याप्रमाणे त्याला घेऊन आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी चाललो. आपली परवानगी हवी होती. जा, अवश्य जा. तुला तिथे काही लोक भेटतील, ते तुला जे करायला सांगतील ते जसंच्या तसं करायचं. समजलं? ज्योतिबाच्या नावानं सांग मल, ज्योतिबाच्या नावानं सांग मल, ज्योतिबाच्या नावानं सांग मल, ज्योतिबाच्या नावानं सांग मल, ज्योतिबाच्या नावानं सांग मल. ज्योतिबाला निघाला जणू. होय, आणि पुढे जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेणार. वा 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 वा, ज्योतिबाला काय देणार? ज्योतिबाला एक नारळ फोडा. हा नुसतं नारळ फोडून नाही चालायचं. एक कवड ज्योतिबा समोर ठेवायची आणि दुसरी कवड महालक्ष्मीला देवी समोर ठेवायची. ज्योतिबाच्या नावानं सांग भले. होय बाबा, ज्योतिबाच्या नावानं. तुम्ही सांगाल तसंच होईल. अहो, हे काय कबूल करून बसतात त्या माणसाला? आणि त्या माणसाने सांगितलेलं आपण का म्हणून ऐकावं? कोण कुठला माणूस तो? आपल्या त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, उगाचे सल्ले देतोय. आणि तुम्ही पण ना कोणाचंही सगळं ऐकताय. आतापर्यंतच्या प्रवासात आपल्या इतकी वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली. कोणी म्हणे हे कर, कोणी सांगितलं ते कर, आणि ते सर्व तुम्ही करताय. आणि मी विचारते तर मला काहीच बोलत नाहीये. पण आता मात्र मला सगळं काही कळायलाच हवंय. हे सर्व काय चाललंय आणि आपण का ऐकतोय त्यांचं? सरस्वती, अगं ही स्वामींची आज्ञा आहे, मी फक्त त्याचं पालन करतो. म्हणजे? अगं, इथे येण्यापूर्वी स्वामींनीच मला सांगितलं होतं की वाटत तुम्हाला काहीतरी माणसं भेटतील म्हणून. ते जे जे काही सांगतील ते सगळं करा. आता कळलं?
आता शंका कुशंका सगळ्या बंद करा आणि चला आता. स्वामी तुम्ही आला, सकाळपासून तुम्ही इथे नव्हतात. इतका वेळ लागला म्हणजे तसंच काही महत्वाचं काम असेल ना? बाळप्पा अरे तसंच तातडीचं काम होत. आमचे भक्त जेव्हा देवदर्शनाला जातात तेव्हा आम्हाला त्यांना सोबत करावी लागते, प्रवासात त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांना काही अडचणी येत नाहीत ना ते पाहावं लागतं, त्यांना तशा सूचना द्याव्या लागतात. अरे एका जागी थांबून नाही राहता येते आम्हाला. स्वामी तुम्ही आणि तुमच्या लीला आमच्या आकलना पलीकडच्या, पण त्याचा अर्थ काही कालांतराने उलगडतो. स्वामी हो भक्तांची किती काळजी घेता. तुमची भक्तवत्सलता पाहून त्यासमोर नतमस्तक होण्याशिवाय दुसरं काही करता येणार नाही मला. करावं लागतं बाबा. आमच्या भक्तांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्यावर येणारी संकट ही निवारण्याकरता आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. पर ते जाऊ दे, आम्हाला हे सांग आमची वाट तू का पाहत होतास? स्वामी हो भगवंतानच सतत भक्तासाठी काही ना काही करत राहिलं पाहिजे असं आहे का? अहो भक्तांना देखील काही करावं असं वाटतं भगवंतासाठी. मग काय केलंयस तू आमच्यासाठी? मी आज माझ्या हाताने तुमच्यासाठी बेसन लाडू केले. माहित नाही कसे झालेत पण गोड मानून घ्या. सकाळपासून लाडू तयार ठेवून तुमची वाट पाहत बसलो होतो. असं घेऊन येत आहे. आणि ए वाळ्या, साखर घातली अस ना त्यात, मग ते गोड होणारच. आणि काय रे सुंदरेला हे कळलेलं नाहीये ना, नाहीतर एव्हाना लाडवाचा डबा पूर्ण रिकामा. जा 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 घेऊन ये. अहो अहो काय करता हे? हा ही जागा नारळ फोडायची नाहीये. आता झाली का पंचायत? अगं बाबांनी काय सांगितलं होतं की नारळ इथं देवासमोर फोडा म्हणून, आता काय करायचं ग? अहो पुजारी काकांनाच विचारा ना. हो अहो असे कावरे बावरे का होत आहे? हा नारळ फोडायची जागा दुसरीकडे आहे, तिथे एक काळ भैरवाचं देऊळ आहे ना, तिथं जाऊन नारळ फोडा आणि उरलेला नारळ इथे आणून ठेवा. हो असंच करतो आम्ही. चल ग. दर्शन किती मनाजोगत झालं ना, ज्योतिबाचं आणि काळ भरवायचं सुद्धा, किती प्रसन्न वाटतं नाही का? अगं ही सगळी स्वामींची कृपा, प्रवासात जराही अडचण झाली नाही बघितलंस ना? हो ना, आपलं काही नाही हो, बाळ अजून लहान आहे ना, प्रवासात मुलांना जरा धास्तीच असते, हवा पाणी बदललं की त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. आपण स्वामींच्या परवानगीने दर्शनासाठी निघालो आहोत, मग कसली आली धास्ती? अहो नारळ फोडताय ना. हो बाबांनी सांगितल्याप्रमाणे यातली एक कवड आपण ज्योतिबा समोर ठेवूयात आणि एक कवड महालक्ष्मीच्या समोर ठेवायला घेऊन जाऊयात. आपण असं करू, दुपारचं जेवण करू आणि मग महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाऊ.
काय काय झालं असेल बाळाला? हा शांत का बसत नाहीये? काय होत तर नसेल ना? काही नाही, देख मी शांत करतो त्याला. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. आपलं बाळ सुखरूप आहे, इतक्या उंचीवरून बाळ पडलं पण त्याला काहीच इजा झाली नाही. तरी तुम्हाला नेहमी सांगत असते, अशा अंगाशी येणारे खेळ नकोत. आज हा खेळ आपल्या बाळाच्या जीवावर बेतला असता म्हणजे नाही ग, आजपासून कानाला खडा. परत कधीही बाळाला हवेत उडवणार नाही मी. आज माझ्या हातून निसटला तो, पण स्वामीने जणू त्याला आपल्या हातात अलगत झेलल होत. हो ना, म्हणूनच तर त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. वरवर तर काही दिसत नाहीये पण तरी सुद्धा आपण स्वामींना दाखवू की बाळ डोक्यावर पडलंय. बाहेरून तर काय कळत नाहीये. हो, आपण अगोदर ठरल्याप्रमाणे महालक्ष्मीला जाऊ, देवी समोर नारळाची कवट ठेवू आणि मग स्वामींच्याकडे जाऊ. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 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 शंभो. स्वामी, काय गणेशा, देवदर्शनाला जाऊन आलास? होय स्वामी, आपण सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. पण स्वामी, बाळासोबत एक आश्चर्यकारक घटना घडली. गणेश, कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे नेमकं काय घडलंय आम्हाला देखील सांगा. अहो बाळाप्पा, झालं असं की अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर जात नाहीये. अहो, माझं बाळ डोक्यावर पडलं होत, वर्षातच चिमुकला आहे तो. आणि डोक्यावर पडला, माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला होता. पण नंतर पाहतो तर काय, तो अगदी नेहमीप्रमाणेच, जणू त्याला काहीच झालं नव्हतं. असं वाटत होतं की तो मऊ गादीवर पडला होता. स्वामी, माझं बाळ डोक्यावर पडलं होतं, वरून तर काही दिसत नाहीये, पण अंतर्गत त्याला काही इजा झाली नसेल ना? अगं, तुझ्या बाळाला काहीही झालेलं नाहीये. आम्ही असताना त्याच्यावर अरिष्ट ओढवेलच कस? आपल्या कृपेमुळे देवदर्शन अगदी व्यवस्थित झालं, यात्रा ही पूर्ण झाली. पण बाळ हातातून निसटण्याची घटना घडली आणि आमच्या तोंडचं पाणीच पळालं. पण बाळ काय घडलंच नाही अशा आविर्भावात आमच्याकडे पाहत होत, अगदी शांतपणे. पण स्वामी, असं का घडलं असावं? बाळ डोक्यावर का पडलं असेल? एवढी मोठी घटना घडून सुद्धा बाळ अगदी सुखरूप राहिलं, मृत्यूच्या दाढेतून अलगत निसटलं. स्वामी, गणेशा, तू ज्योतिबाला गेल्यावर त्या माणसानी सांगितल्याप्रमाणे काळभैरवासमोर नारळ फोडलास ना? होय स्वामी. स्वामी, पण त्या नारळाचा काय संबंध आहे? तोच तर आहे. मला सांग, काळ म्हणजे काय? काळ म्हणजे मृत्यू.
अरे तू मृत्युदेवाला अगोदरच प्रसन्न करून घेतलं होतंस, आणि काय रे तुझा मुलगा डोक्यावर पडला, आपण गमतीने डोक्याला काय म्हणतो? नारद। अरे जो नारळ नंतर फुटणार होता तो तू आधीच फोडलास, त्यामुळे तुझा मुलगा डोक्यावर पडूनही सुखरूप राहिला। स्वामी माऊली तुम्ही आमच्या बरोबर राहिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, म्हणूनच आमचं बाळ। स्वामी आपण एका आईच्या अपत्यात सुखरूप ठेवलं, आमच्यावर आपल्या कृपेची सावली धरली, आपले अजन्म आभारी राहीन मी। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अरे इतका गांजलाय, इतका त्रासलाय, तरी सुद्धा आपला हट्ट सोडायला तयार नाही, त्या सांगितलं तुला, तरी सुद्धा तुझा एका गायब आमच्यावर विश्वास ठेवायला का तू करतोय? विश्वास एवढा महाग असतो? आमच्यावर विश्वास नाही ना, बघ आता एवढे उपाय केलेस, सगळे इलाज करून झाले, काही फरक पडला नाही ना, पण स्वतःला त्रास झाला तरी चाले, आपला हट्ट सोडायचा नाही हे तुझं ब्रीद झालंय। स्वामी कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आहे एक आमचा भक्त, त्याला आमच्याविषयी निष्ठा नाही, पण आम्हाला त्याच्याविषयी आस्था आहे। पण स्वामी ज्याच्या ठाई श्रद्धाच नाही तो कसला भक्त? अरे काही भक्त आपणहून आमच्याकडे येतात, पण काही भक्तांकडे आम्हाला जावं लागतं। आहे असाच एक जण, त्याला पुन्हा एकदा सांगणार आहे, बघूया काही फरक पडतोय का। स्वामी कोण आहे तो? विकार बळावलाय वैद्य बुवा, मग तुम्हीच काहीतरी जालिम औषध द्यावं। नाही ते ठीक आहे, मी माझे प्रयत्न चालू ठेवले। वैद्य बुवा आपल्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश आलं पाहिजे, आणि यांचा क्षयरोग कधीपर्यंत बरा होईल काही सांगता येईल का? प्रामाणिकपणे सांगायचं तर तसं सांगणं कठीण आहे, माझे उपचार चालू आहेत ना। यांच्या आजाराला उतार पडावा म्हणून सगळे उपाय करून झालेत, औषधं झाली, दानधर्म अनुष्ठाने सगळं करून झालं, आजारापायी आतापर्यंत हजारो रुपये खर्च करून झालेत, तरीही गुण नाही, तन गुण आला असता तरी तेवढंच समाधान, पण तेही नाही, आता तर काय करावं ना तेही सुचत नाही खरंच। आता तुम्ही म्हणताय की औषधाच्या व्यतिरिक्त तुम्ही अनेक उपाय केले, आता मी एक उपाय सांगतो, कराल? हो नक्की, तुम्ही जे सांगाल ना ते सगळं आम्ही करायला तयार आहोत। तुम्ही गाणगापूरला जा, अतिशय जागरूक देवस्थान आहे, तिथे जा, दानधर्म करा, अनुष्ठान करा, काय सांगाव कदाचित त्या उपायाने बरं वाटेल। वैद्य बुवा, अहो ही बरं होण्याची अंधुक्षी आशा जरी मनात पालवली ना तरी बरं वाटतो, आम्ही उद्याच गाणगापुरात जावयास निघतो, पण मी दिलेली औषधं मात्र घ्यायचीच वेळेवरती, हा न विसरता द्या त्यांना। अहो मी आपल्या उद्याच्या प्रवासाची तयारी करते, तुम्ही झोपा। अक्कलकोटास जा, स्वामी समर्थांचं दर्शन घे। काय झालं, स्वप्न वगैरे पडलं का? अगं आता इथं कुणीतरी माझ्याशी बोललं,
अहो इथे आपल्या दोघांव्यतिरिक्त दुसरं कोणीच नाहीये. अग पण मला आवाज आला, कुणीतरी स्पष्ट बोलल, अकलकोटला जा स्वामी समर्थांचं दर्शन घे. हो मला स्पष्ट ऐकू. पुन्हा तोच दृष्टांत. या आधीही असंच झालं होतं ना. अहो चला ना आपण अक्कलकोटला जाऊया. अगं पण आपलं गाणगापूरला जायचं ठरलं होतं ना, आता अक्कलकोटला जायचं काय म्हणते. अहो असं मी नाही ते म्हणतायत. आपल्याला तिथूनच बोलावणं आलंय, प्रत्यक्ष स्वामींचं बोलावणं आलंय. अगं पण तिथं जाऊन काय होणार आहे मला नाही वाटत. स्वामी माझा रोग बरा करू शकतील असं. का नाही बरं करणार? हे पहा स्वामींनी स्वतः तुम्हाला तिथे बोलवलंय ना, आणि या आधीही स्वामींनी दृष्टांत दिला होता पण तुम्हीच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि आता पुन्हा दृष्टांत झाल्यानंतर दुर्लक्ष करणं बरोबर नाही. हे पहा स्वामी स्वतः आपली मदत करू पाहतात, आणि यावेळीस लक्ष न देणं म्हणजे करंटेपणा होणार. नाही नाही मला वाटतं ते सगळे माझे भास आहेत. अगं मी त्या स्वामींना कधी पाहिलं नाही, मी कधी त्यांची भक्ती केली नाही, ते कसं मला दृष्टांत देतील. नाही हे पहा स्वामी ईश्वराचं रूप आहेत असं मी ऐकलंय. हे पहा आपण त्यांचं ऐकायलाच हवं. हो चला ना जाऊया आपण अक्कलकोटला. नाही नाही माझा काही स्वामी बिमींवर भरोसा नाही, आणि असं स्वामी समर्थ वगैरे म्हणून काय रोग बरा करण्याचं वगैरे सामर्थ्य येतं का अंगात? छे नाही नाही भल्या भल्या उपायांनी जे शक्य झालं नाही ते स्वामींना शक्य होणार आहे का? हा पण तू म्हणतेस म्हणून जाऊया हवं तर. अरे निष्ठा नाही हेच तुझं खरं दुखणं आहे. म्हणजे असंच चालायचं? आजवर इतके उपाय करून पाहिलेस ना, त्यांच्यावर विश्वास ठेवला काही फरक पडला का? नाही ना, मग पुन्हा नव्याने उपाय करत राहिला, त्यांच्यावर पुन्हा नव्याने विश्वास ठेवला. पण आमच्यावर श्रद्धा ठेवायची तर तू काकू करतोयस. त्याला तुझी तयारी नाही, आता अगदी मारून मुटकून आमच्याकडे यायला तयार झालाय. तरी एवढ्या उशिरा. पण तू ये, तू ये तिथे एकदा. स्वामी मी शंकरराव आणि ही माझी बायको आपल्या दर्शनासाठी आलो आहे. स्वामी यांची प्रकृती ठीक नाही आहे, यांना क्षयाची बाधा झाली आहे, आणि आता या रोगातून तुम्हीच यांना मुक्त करू शकता. याला फक्त क्षयाची बाधा झालेली नाहीये, याला आणखी एक विकार चढलाय, संशय. अरे शंकरा तुझा आमच्यावर विश्वास नाहीये ना, कशाला नाही जिथे जाऊ. आम्ही दोनदा बोलावणं पाठवून तुला यायला जमलं नाही. आम्ही तुझा रोग बरा करू किंवा नाही अशी शंका आहे ना तुझ्या मनात? शंका या रोगावर आमच्याकडे इलाज नाही. आम्ही तुझा रोग बरा नाही करत, चालेल लागेल. पण स्वामी तुम्हास हे आम्हाला कुणीही काही सांगावं लागत नाही, आणि कुठलीही गोष्ट दोनदा दोनदा बी सांगत नाही. निघून जाई करून चालेल ना. आओ शंकरराव, शंकरराव आहो. काय हे काय दरबारात आलात काय, निघालात काय, काय झालं काय? हो पाहिलत ना तुम्ही स्वामी किती क्रोधाविष्ट झाले होते ते.
मग काय करणार? हो, आम्ही आलो होतो यांच्या आजारावर उपाय करून घेण्यासाठी, पण स्वामींनी तर आम्हाला इथे उभे राहू दिलं नाही. आता या क्षयाच्या व्याधीनं जर्जर झालंय माझं शरीर. आता स्वामींचा कोप नाही सहन करता यायचा मला. हो, हो, हो. हो मग मी कशासाठी आहे? तुम्ही स्वामींचा राग कराल शांत? बेशक. अहो तुम्ही व्याधीतून मुक्त होण्यासाठी मी स्वामींकडे प्रार्थना करीन. तुम्ही काही काळजी करू नका. खरंच कराल तुम्ही एवढं आमच्यासाठी? आणि तुम्हालाही माझ्यासाठी काही करण्याची संधी देणार आहे. म्हणजे बघा कसं आहे, आता तुम्ही व्याधीतून मुक्त झाल्यानंतर आनंदाने मला काहीतरी देऊ करालच की नाही? हो, हो, हो. तुम्ही म्हणाल ते देऊ. अरे रे, अगदीच राया गेली हो या माणसाची. एवढा करून दिसतोय, किती काकुळतीला आलाय, किती बरं पैसे मागावे त्याच्याकडे. ठीक आहे, आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर 2000 रुपये द्या, जास्त नको. माझी ही व्याधी बरी झाल्यास 2000च काय, 10000 रुपये देईन. या चला स्वामींकडे. सावकाश सावकाश. स्वामी, हे शंकरराव आणि त्यांची पत्नी पुन्हा आपल्या भेटीस आलेत. पुन्हा काय भेटायला आलेत? एकदा सांगितलं ना. चला, आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही, निघा इथून. स्वामी, अहो क्षयरोगाने यांची अवस्था अगदी बिकट झाली आहे. उभेही नाही राहू शकत आहेत ते. एवढे औषधोपचार केले पण एकाचाही उपयोग झालेला नाहीये, त्यामुळे त्यांचा विश्वासच उडालाय. म्हणून तुम्हाला ओळखण्यात त्यांनी चूक केली स्वामी. स्वामी, लेकरू तुमच्या दाराशी आलाय हो. कृपा करा त्याच्यावर, त्याचा आजार बरा करा हो स्वामी. हो स्वामी, आपण मला 2 वेळा बोलावणं करू नये, मी आपल्या कृपेकडे काना डोळा. हीच माझी चूक मला समजली. आपण मला क्षमा करावी आणि या विकारातून बरं करावं. या रोगानं मला जगणं नको सकेलं. स्वामी क्षमा करा, अशी चूक पुन्हा कधीच होणार नाही. आपण कृपावंत व्हावं. स्वामी